सध्या बोरांसाठी दिल्लीचे व्यापारी आले आहेत, कलकत्त्याचे व्यापारी आहेत आणि नेपाळचे आलेले आहेत. तर बोरांना सध्या जास्तीची थंडी आणि धुके असल्यामुळे बोरांचं मार्केट आजच्या तारखेत थोडं डाऊन झालेलं आहे. पण 14-15 जानेवारीनंतर दिल्लीतले किंवा पूर्ण राज्यभर जे धुकांचं प्रमाण आहे हे जर कमी झालं तर बोरांची मागणी बऱ्यापैकी वाढेल आणि आम्हाला अपेक्षित आहे की 14-15 जानेवारीनंतर बोरांचे रेट वाढतील. कशा पद्धतीनं फळबागांचं उत्पादन घेतलेलं आहे किंवा अशी पारंपरिक पिकांमध्ये मॅनपॉवर खूप लागते आणि पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाही आणि मॅनपॉवरचा खूपच प्रादुर्भाव झालेला आहे म्हणून आम्ही फळबागकडे वर्ग झालो. फळबागमध्ये पारंपरिक पिकांपेक्षा बऱ्यापैकी पैसा मिळतो आणि मॅनपॉवर कमी लागतो. जवळजवळ 7 एकर बोर आहे, त्याच्यात जवळजवळ 14-15 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे आणि दरवर्षी होतच तेवढं उत्पन्न होतच. कुठल्या बोरला जास्त व्यापाऱ्यांकडनं मागणी? सध्या ऍपल बोरला जास्त प्रमाणात मागणी आहे. काय नेमकं त्याचे भाव कसे आहेत? ऍपल बोरांचे सध्या आजच्या तारखेत 16 रुपये 17 रुपये 18 रुपये असे रेट चालू आहेत. जागेवर व्यापारी येतात, त्यांचे बॉक्स राहतात, ग्रेडिंगला माणसं त्यांचे असतात, आपण जागेवरनं काटा करून जागेवर पेमेंट घेऊन घ्यायचं.